नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत लासलगाव तसेच देवळा कळवण नांदगाव व मनमाड येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून आज पिंपळगाव बसवंत येथे पाचशे अकरा ट्रॅक्टर व तीनशे साठ जीपची आवक दाखल झालेली होती त्यामध्ये गावठी कांद्याला कमीतकमी सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे वीस रुपये व सरासरी नऊशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे तर गोलटी कांदा कमीत कमी एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त सहाशे ऐंशी रुपये व सरासरी चारशे ऐंशी रुपयांपर्यंत विकला गेलेला आहे लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याची आठ हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल आवक दाखल झालेली होती त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी चारशे सत्तर रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे सत्तर रुपये व सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर देवळा येथे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये व सरासरी एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे एक नंबर कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर कांद्याला आठशे पन्नास रुपयांपासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव आज देवळा येथे मिळालेला आहे कळवण येथे गावठी सुपर कांद्याला एक हजार एकशे पन्नास रुपयांपासून एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सरासरी कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कळवण येथे विकला गेला आहे नांदगाव येथे आज लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त चारशे पन्नास रुपये व सरासरी तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार वीस रुपये व सरासरी सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज नांदगाव येथे बाजारभाव मिळाला आहे मनमाड येथे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार एकशे सात रुपये व सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे तर लाल कांद्याला कमीत कमी एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पाचशे सव्वीस रुपये व सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव आज मनमाड येथे मिळाला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान